नमस्कार मंडळी, मी मोनिका. सर्वांना शुभ सकाळ. तर आज माझ्या परसबागेत काही झाडं लावलेली आहेत, ती तुम्हाला दाखवते. तर गोकर्णीचा वेल बघा, मस्त असं आम्ही इथं हे लोखंडाचं बनवून घेतलेलं आहे वरून अर्धवर्तुळाकार, आणि त्यावर तो गोकर्णीचा वेल जो आहे तो असा ओढून घेतलेला आहे, म्हणजे तो त्याच्यावरच बहरेल. त्यानंतर ही चहापत्ती. गोकर्णीचा वेल आम्ही दरवर्षी छाटत असतो, खूप लवकर लवकर तो वाढतो. त्यानंतर इथं आहे आंब्याचं झाड, आणि त्याच्या शेजारी जे आहे ते सीताफळाचं झाड आहे. त्यानंतर हे डाळिंबाचं आहे, आणि इकडे आहे ती चांदणीची फुलं आहेत. तुळशा तर भरपूर उगवत असतात. त्यानंतर मोठं झाड जे आहे ते गुलमोहराचं आहे, परत तर सीताफळाचं झाड आहे, आणि हा मोगऱ्याचा वेल बघा. हे माझं दुसरं गेट आहे. त्यानंतर इथंसुद्धा गोकर्णीचा हा वेल आहे. या फुलांना अपराजिता असं सुद्धा म्हटलं जातं, पण आमच्या भागात गोकर्णीची फुलं असं म्हणूनच जास्त करून त्याचा उच्चार केला जातो. परत इथंसुद्धा चहापत्ती लावलेली आहे. हे लिंबाचं झाड आहे, त्यालासुद्धा वरून वारंवार छाटावं लागतं, कारण वरती जे आहेत ते लाईटची वायर गेलेली आहे. गोकर्णीचा वेल, परत आंब्याच्या कोय लावलेली, त्यानंतर त्याचे हे झाडं झालेले आहेत. ही पांढरी जास्वंद बघा, लाल जास्वंदसुद्धा त्याच्या बाजूला आहे. त्याची फुलं मी मगाशी काढून घेतली. आणि त्यानंतर बघा, इथं लावलेलं आहे पारिजातकाच्या फुलांचं रोप. तर 6 ते 7 महिने झाले त्याला लावून. त्याच्या बाजूला आहे जांभळाचं झाड, तर बरंच मोठं झालं आहे. त्याच्यानंतर इथं आहे कढीपत्ता, आणि त्याच्या खाली आहेत वांग्याची उगलेली ही रोपं, आणि त्यानंतर तुवरचं झाड आणि पपई. तर अशी थोडीफार झाडं मी लावलेली आहेत. छान वाटतं, थोडंसं त्यांच्यासोबतसुद्धा वेळ जातो, आणि डोळ्यांनासुद्धा हिरवळ दिसते, मन प्रसन्न होतं. आणि उन्हाळ्यात म्हणाल तर उन्हाचा त्रास आम्हाला खूप कमी होतो, कारण अंगणात आणि घरावर ही सावली असते,